मोदीजींकडून शिकलं पाहिजे. अरे मला वाटतं ही माणुसकीचा धर्म आहे. हा माणुसकीच्या वेळेस जे आहे जेव्हा आपण धावून जातो तो राजकारणामध्ये बघा आपण मतभेद असले पाहिजे, मनभेद जे आहे ते नसले पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्या त्या दृष्टिकोनातून जे आहे मोदीजींनी त्यांचं मन किती मोठं आहे हे दाखवून दिलेलं आहे. मोदीजी म्हटले की जेव्हा त्यांचा ऑपरेशन होत होता तेव्हा मला विचारले आणि तेव्हा मी रेश्मी बहिणीला सतत फोन करून आणि त्यांच्या विचार तेच मी बोललो तुम्हाला. सर काल जो नरेश झालेले व्हिडिओ व्हायरल, विरोधकांनी टीका केली त्याच्यावर. संजय राऊत म्हणतात की गुंडांची शिवसेना आहे कल्याणमध्ये. आता काय कोणाचं नाव घेताय तुम्ही? तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी मी की कोणी दुसऱ्याने बोललं असेल तर ते विचारत जावा. तसंच तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये कोण काय म्हणतो त्याला काय अर्थच नाही. त्या गोष्टीला उत्तर द्यायचं काय फरक कारण आहे? मला वाटतं बघा शिवसेना ही जी आहे ही बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे, हिंदुत्वाच्या विचारांवरती चालणारी शिवसेना. आणि आज ती शिवसेना जी आहे ही वाढते आहे रोज. आज तुमच्याकडचे लोक सोडून जात आहेत. जरा आत्मपरीक्षण करा कशाला सोडून जात आहेत ते. आत्मपरीक्षण करणार नाही आणि जो गेला तो पालापाचोळा आणि आम्हीच बरोबर अशा ज्या भूमिकेमध्ये आहे ही भूमिका जी आहे आता 4 तारखेपर्यंत जे आहे ह्याचे रिझल्ट्स तुम्हाला कळणार आहेत. आणि असली कोण नकली कोण जे आहे हे जनता जी आहे मतपेटीतून ठरवेल आणि आपल्या सगळ्यांना जे आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये कळेल. मोदी म्हणले की खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे, मी महाराष्ट्र जिंकणार. अरे बरोबरच आहे ना, सगळेच खरे शिवसैनिक खरे शिवसेना NCP जे आहे हे मोदीजींबरोबर आहे. आणि मला वाटतं महायुतीचे जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. थँक्यू सर. डॉक्टर